आयआयटी संदर्भात आपण लोकांक घेऊनच निर्णय घेतलो म्हण उत्तर मुखेलमंत्र्यांनी दिले. मात ताणी बुधवारा जे वक्तव्य केला तो पलटवार असा असे वाळपय काँग्रेस ब्लॉकाचे अध्यक्ष दशरथ मांद्रेकर हाणी म्हणा. आरडीएक्स वा खातीर वाळपयच्या निलेश परवार. की जेन्नाच्यान बीजेपी सरकार गोंयांत दिल्ली आसा आणि सत्तेत आसा तेन्ना जो जो निर्णय घेतला तो सत्तरीच्या विनाशा खातीरच घेतला असो असं म्हाका दिसता. कारण म्हादय आमचे आसा कर्नाटकात गेली तिचेर कांयच अजून करूंक ना. तेजे तर ह्या मुख्यमंत्र्यांक आमच्या पडलेलेच ना, गोंयच्या किंवा हांगातल्या स्थानिक आमदाराक पडलेले ना. तांकां ते आयआयटी फक्त पडलेली आसा ती बी. आमचो पोटापाण्याचो जो धंदो आसा, वेवसाय आसा, शेती, ती नश्ट करूनच म्हणजे शेतकऱ्यांचे हांगा पडलेले ना हे म्हाका दिसून येता. दुसरो प्रकल्प तेंच्यानी हाडलो तो फॉरेस्ट डिपार्टमेंट जे केल्ले आसा ते फॉरेस्ट डिपार्टमेंट केल्ले आसतना तेंच्यानी आमची जी उत्पन्न आसात तो म्हणजे प्रत्येक फावटी निर्णय घेत असताना शेतकऱ्यांचो म्हणून काय विचार करूं ना हे दिले आसा. की शेतकरी बाबा थंय त्या शेतात आसा किंवा त्या जमनीनी आसा, शेतकऱ्यांच्यो जमनी आसा, तेजे भात शेती आसा, कुळागर आसा, उत्पन्न आसा, तेचेरच आमचे सत्तरीचे जीवन चललेले आसा हे तांकां खबर आसतना सुद्दां शेतकरी मेल्यार जाता हे पद्दतीन तेंच्यानी ह्यो वेवसाय केला विचार न करता. आयज आमी पळयता की सत्तरीत मेळावली हांगा आयआयटीचो प्रश्न मोठ्या प्रमाणात सुरू आसा आणि त्या संदर्भात एक 8 दिसां पयली गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यानी विजीट केली आणि त्या विजिटान किती सांगलेले की आपण जी आयआयटी असा ती लोकांक विश्वासान घेऊनच करतलो म्हणून. आणि कालचेच स्टेटमेंट परत त्यांनी पलटवार केल्लो असा म्हणजे मुख्यमंत्र्यान की आपण आयआयटी थंयच करतलो म्हणून. हांव म्हणटा की डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री असा त्यांनी दुतोंडी भाषा करची न्हू. लोकांक येऊन सांगप की आपण लोकांक विश्वासान घेऊन करतलो आणि मागीर कालच्या स्टेटमेंटान सांगप की आयआयटी आपण थंयच करतलो म्हणून. आणि जे लोकांच्यो काजी असा, जे लोकांची शेती असा, त्यांना आपण सेपरेट जमीन दुसरे कडे दितलो आणि त्यांना थंय उत्पन्न करपाक सांगतलो म्हणून. म्हाका दिसता की जो आमचो गोव्याचो मुख्यमंत्री असा प्रमोद सावंत त्याका खबर ना की शेती म्हणजे किती आहा ते. कारण ते शेतात त्यांना काम करू नसतले. म्हाका सांगा की जर तो काजू बागायती आहा त्यांना दुसरे कडे जमीन दितलो त्याच्या उपरांत काजू बागायतीचे जे लागवड सुरू करपाक त्याची झाडां लावून त्याच्या उपरांत त्या लोकांनी खावपाचे किती एक 10 ते 10 वर्सां तरी जे काजूचे उत्पन्न येऊक लागता आणि ते 10 वर्सां ह्या लोकांनी किती करचेले. कारण त्यांना तो पेमेंट दितलो किती दर महिन्यान त्यांच्या घरा किती पैसे धाडटलो सीएम आहा तो. म्हणून सीएमान उलयतना मांडून करता, आम्ही कोकणीत म्हणता पण मांडून असता दोन तोंडा साठी दोन तोंडात उलवचे न्हू.